नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत जर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही एस आर पी एफ आणि बँड्समनचे झालेले पेपर बघितले तर त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाच ते सहा मार्काला या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यासाठी खूपच महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे या चालू घडामोडी तुमच्या महाराष्ट्र पोलीस भरती आहे आणि आरोग्य विभागासाठी खूपच महत्त्वाच्या राहणार आहेत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि दुसरा पार्ट बनवायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करायची आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे आहेत याच्यावरती व्हिडिओ दुसरा पार्ट नक्की बनवला जाईल सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने कोणता दिवस भाला फेक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब सात ऑगस्ट सात ऑगस्ट हा दिवस या ठिकाणी भाला फेक दिवस साज, म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे श्री अनिरुद्ध जगन्नाथ यांना दोन हजार वीस मध्ये कोणता पुरस्कार मिळाला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ पद्मविभूषण मिळालेला आहे त्यांना दोन हजार वीस मध्ये खूपच महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार वीस मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव काय काय आहे त्या स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव उत्तर आहे क्रमांक ब क्रमांक ब म्हणजे आय एन एस करंज या पाणबुडीचे नाव आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब क्रमांक ब म्हणजे धसई जे की ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे धसई हे गाव पहिले महाराष्ट्रातील कॅशलेस गाव आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे युनेस्को व वारकी फाउंडेशनचा मानाचा सात कोटी रुपयाचा ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार वीस चे मानकरी श्री रणजित सिंग डिसले हे सोलापूरचे शिक्षक कोणत्या शैक्षणिक कल्पनांचे जनक कोणत्या शैक्षणिक कल्पनांचे जनक आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक ड यापैकी सर्वच पुस्तकातील क्यू आर कोड पीस आर्मी आणि लेटर फ्रान्स द बॉर्डर व फील्ड ट्रिपवरती आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे टाटा समूहचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव काय आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क इंद्रा नुई यांचे नाव आहे या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न आहे गडचिरोली कोर्टाने नक्षलाच्या कोणत्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ साईबाबा या नेत्याला या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे नामदार श्री जयंत पाटील यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता ड जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ रिपब्लिकन पार्टी हे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कितव्या कलमांवे जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता तो रद्द झाला कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला होता त्याला खास दर्जा आणि तो रद्द झालेला आहे तर या ठिकाणी उत्तराय क्रमांक ड कलम तीनशे सत्तर नुसार हा दर्जा देण्यात आलेला होता जम्मू काश्मीरला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील आहाराची अत्यंत महत्वाकांक्षी योजना कोणती तर उत्तरा क्रमांक क शिवभोजन योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना होती आहाराच्या बाबतीतील या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे देशात शंभर स्मार्ट सिटी बनण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील पहिल्या वीस शहरांमध्ये खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आला या ठिकाणी बघू शकता शंभर शहर हे या ठिकाणी स्मार्ट सिटी बनवण्यात येणार आहे तर पहिले वीस शहरांमध्ये भा महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब पर्याय क्रमांक ब म्हणजे पुणे व सोलापूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिल्या वीस शहरांमध्ये या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीस नुसार महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर कोणते दोन हजार वीस नुसार विचारलेले आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ड चंद्रपूर हे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर आहे दोन हजार वीस नुसार या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीस चा विश्व स्नूकर चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे कोण आहे तर रॉनी ओसव्हिलन हा विजेता आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे भारताचे नवे सरन्यायाधीश कोण आहेत कोण आहेत भारताचे नवे सरन्यायाधीश उत्तर आहे क्रमांक न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना हे भारताचे नवे सरन्यायाधीश आहेत डैस डैस या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॅश डॅश या भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तीपदी निवड केली कोणाची निवड केली आहे उत्तर क्रमांक ड सुशील चंद्रा यांची नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे नुकतीच मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब पर्याय क्रमांक ब मध्ये न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे, आहे भारताचे नवे महान्यायवादी कोण आहेत कोण आहेत भारताचे नवे महान्यायवादी तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब पर्याय क्रमांक ब मध्ये के के वेणुगोपाल हे भारताचे नवे महान्यायवादी आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्रियंका मोहितेईने हिमालयातील अन्नपूर्णा वन आठशे एक्क्याण्णव मीटर शिखर सर केले ती अशी भारताची पहिली महिला ठरली आहे ती कोणत्या जिल्ह्याची आहे उत्तर अभ्या क्रमांक अ ही सातारा जिल्ह्याची आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्त्वाचा वीस नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे आचार्य अत्रे पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला जाहीर झाला कोणाला जाहीर झाला आहे हा पुरस्कार उत्तराय क्रमांक अ मिलिंद जोशी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे या ठिकाणी उत्तर आहे या ठिकाणी अ संगीत संगीत या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार आहे आहे ग्रॅमी पुढचा प्रश्न जागतिक जल दिवस बावीस मार्च दोन हजार एकवीस रोजी साजरा केला गेला तर त्याची थीम काय होती तर त्याची थीम होती पर्याय क्रमांक ब पाण्याची मूल्य ही थीम होती या ठिकाणी पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे कोणत्या अनिवासी भारतीयांची लंडनच्या उपमहापौरपदी निवड झाली कोणाची निवड झाली उत्तर क्रमांक अ राजेश अग्रवाल यांची निवड झाली या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे चोवीस नंबरचा बिजू कन्यारत्न योजना कोणत्या राज्याची आहे तर ही योजना कोणत्या राज्याची आहे बिजू कन्यारत्न उत्तर क्रमांक ब परिक्रमांक क्रमांक ब म्हणजे ओडिसा राज्याची ही योजना आहे बिजू कन्यारत्न या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे पंचवीस नंबरचा रॉ या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी कोण आहेत कोण आहेत या प्रमुखपदी रॉच्या प्रमुखपदी तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सामंत गोयल हे आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्यामध्ये सिप्लेन प्रकल्पाचे उद्घाटन झाले कोणत्या राज्यामध्ये सिप्लेन प्रकल्पाचे उद्घाटन झाले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्या क्रमांक ब पर्यायक्रमांक ब म्हणजे गुजरात या राज्यामध्ये सिप्लेन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचे एकोणपन्नासवे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत कोण निवडून आले आहेत एकोणपन्नासवे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब पर्याय क्रमांक ब म्हणजे कमला हॅरिस हे निवडून आलेले आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चौदाव्या प्रवासी भारतीय दिव्य संमेलन डॅशडॅश या शहरात आयोजन करण्यात आले कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले उत्तर आहे क्रमांक ड नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आले या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकशे सातव्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन डॅशडॅश या शहरात केले कोणत्या शहरात केले तर बेंगळुरू या शहरामध्ये केले या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला कोणत्या देशासोबत करार केलेला आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ फ्रान्स या देशासोबत हा करार केलेला आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळात किरण रिजिजू यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी आहे किरण रिजिजू यांच्याकडे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब पर्याय क्रमांक ब म्हणजे कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रोजी घेतला कोणत्या दिवशी घेतला हा निर्णय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ सहा जुलै दोन हजार एकवीस रोजी हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चार जुलै दोन हजार एकवीस रोजी पुष्कर सिंग धामी यांनी डॅश डॅशच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता ब उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक आनंद अहवाल दोन हजार एकवीस म्हणजे या ठिकाणी बघू शकता वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार एकवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक क क्रमांक क म्हणजे एकशे एकोणचाळीसवा भारताचा क्रमांक आहे या ठिकाणी खूपच महत्वाचा असा प्रश्न आहे तेवीस जून दोन हजार एकवीस रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याला डॅश डॅश मुक्त घोषित केले तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता ब रेबीज मुक्त घोषित केले तेवीस जून दोन हजार एकवीस रोजी गोव्याला त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रेबीज मुक्त घोषित केले या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारताचे चौदावे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत उत्तर आहे क्रमांक गिरीशचंद्र मुर्मू हे आहेत या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे नीती आयोगाचे सीईओ कोण सध्या कोण आहेत कोण आहेत नीती आयोगाचे सीईओ तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क परिक्रमांक अमिताभ कांत हे आहेत या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ एकवीस मे दोन हजार एकवीस रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झालेले आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क पर्याय क्रमांक क म्हणजे या ठिकाणी बघू शकता द रेस ऑफ माय लाईफ हे यांचे आत्मचरित्र आहे मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र ओ, या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे विजय हजारे क्रिकेट स्पर्धा दोन हजार वीस एकवीस कोणत्या संघाने जिंकली कोणत्या संघाने जिंकली ही स्पर्धा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ मुंबई संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे विजय हजारे क्रिकेट स्पर्धा दोन हजार वीस एकवीस ही या ठिकाणी मुंबई या संघाने जिंकलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज कोण आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक मिताली राज ही बनलेली आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला उत्तर अॅप क्रमांक ड नंदा खरे यांना मिळाला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीस या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे युवा साहित्य पुरस्कार दोन हजार वीस कोणाला जाहीर झाला उत्तर अॅप क्रमांक ड पर्याय क्रमांक ड म्हणजे अजूनही कोणालाही जाहीर झालेला नाही या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळाला उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता क्रमांक क डॉक्टर शकुंतला यांना हा जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार वीस मिळालेला आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केव्हा झाली होती ती नुकतीच उठण्यात आली केव्हा झाली होती ही दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ एक एप्रिल दोन हजार पंधरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली होती या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे तीस जून दोन हजार एकवीस रोजी राज्य सरकारने घेतलेल्या अंतिम निर्णयानुसार राज्यातील डॅश ही सर्वात मोठी महानगरपालिका ठरली कोणती ठरलेली आहे सर्वात मोठी महानगरपालिका तर या ठिकाणी उत्तर आहे बघू शकता पर्याय ब पुणे ही सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे तीस जून दोन हजार एकवीसच्या राज्य सरकारच्या अंतिम निर्णयानुसार या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्याचे अप्पर महासंचालक कोण आहेत कोण आहेत अपर महासंचालक उत्तर आहे क्रमांक क पर्या क्रमांक क म्हणजे अर्चना त्यागी आहेत या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाचे गठन केले होते त्याचे अध्यक्ष कोण कोण आहेत अध्यक्ष उत्तर आहे क्रमांक ब न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर हे आहेत या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे इथोपियाचे नवे पंतप्रधान कोण आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ब अबिए अहमद हे इथोपियाचे नवे पंतप्रधान आहेत या ठिकाणी बघू शकता पन्नास नंबरचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पन्नास पर्यंत प्रश्न बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकावन्न ते शंभर पर्यंत प्रश्न बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करायचा आहे दुसरा पार्ट नक्की बनवला जाईल जास्तीत जास्त कमेंट करायचा आहे दुसऱ्या पार्टसाठी या ठिकाणी बघू शकता पन्नास नंबरचा प्रश्न आहे दोन हजार वीस सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले खूपच महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे कोणास मिळालेला आहे दोन हजार वीसचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये